वंश न्यूज। दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। नागपूर जिल्ह्यातील सावनेर विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर आशिष देशमुख यांनी आज खापरखेडा चिचोली भानेगाव भागामध्ये झंझावती प्रचार दौरा केला। यावेळी देशमुखांनी जनतेशी थेट संवाद साधत या भागातील जनता ही परिवर्तनाच्या मूडमध्ये आहे आणि यावेळी सुनामीची लहर ही सुनील केदार यांच्या विरोधामध्ये आहे असे देशमुख यांनी प्रसार माध्यमांसमोर वक्तव्य केले। यावेळी त्यांच्या प्रचार दौऱ्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते डॉक्टर राजीव पोद्दार, किशोर चौधरी, ॲडव्होकेट प्रकाश टेकाडे, सचिन नागरकर, संजय टेकाडे, अनेश चौरे, भानेगावच्या सरपंचा शालिनी चौरे, रिपब्लिकन पार्टीचे नेते भाऊसाहेब बोरकर, माजी समाज कल्याण सभापती दीपक गेडाम, प्रकाश लांजेवार, राहुल बागडे, शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना रामटेक लोकसभा प्रमुख राज तांडेकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते। या प्रसंगी खापरखेडा भानेगाव परिसरातील शेकडो बहिणींनी आशिष भाऊंनाच मतदान करण्याचे वचन दिले। आशिष भाऊ, या वेळेस सावनेर विधानसभेमध्ये तुमच्या माध्यमातून परिवर्तन होईल का? बघा, परिवर्तनाची लाट नाही, जबरदस्त परिवर्तनाची सुनामी आहे। मोठ्या प्रमाणामध्ये तरुण नवयुवकांचं समर्थन हे मला मिळत आहे। आज महिला त्यानिमित्ताने भारतीय जनता पार्टी ज्याकडे आकृष्ट आहे, लाडकी बहीण योजना आता 1500 वरून 2100 त्यानिमित्ताने होणार आहे। शेतकऱ्यांमध्ये अतिशय खऱ्या अर्थाने नाराजी ही सुनील केदारांच्या बाजूत आहे। बरं, ही नाराजी का असेल सुनील केदारांवर? सामान्यांना दबाव निर्माण करण्याचं काम, आतंक निर्माण करण्याचं काम आणि कुठेही विकासाला चालना न देणारा म्हणजे सुनील केदार। मागच्या 30 वर्षापासून जो लोकांच्या मानकटीवर बसला आहे ते पाप उतरवण्यासाठी आज सावनेर कमेश्वर विधानसभेची जनता आतुर आहे आणि एक जबरदस्त परिवर्तनाची सुनामी येणाऱ्या 20 तारखेला मतदानाच्या रूपामध्ये आपण पाहाल। सर्वांचा आशीर्वाद त्या निमित्ताने मला मिळेल आणि ह्या भागातून भारतीय जनता पार्टीचा आमदार हा होणार म्हणजे होणार। सावनेर विधानसभेच्या विकासाकरता तुमचं काय विजन आहे? आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या इथे वीज निर्मिती खापरखेडला होते। या सावनेर तालुक्यामध्ये, कळमेश्वर तालुक्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये खनिज संपदा आहे। कोळसा आहे, मॅग्नीज आहे, डोलामाईट आहे, चुनखडी आहे। मोठ्या प्रमाणामध्ये इथे शेतकऱ्यांच्या मालावर आधारित प्रक्रिया केंद्र आणि खनिज संपत्तीवर आधारित उद्योगधंद्याची शृंखला ही सावनेरच्या भागीमारीच्या MIDC चं विस्तारीकरण करून कळमेश्वरच्या MIDC च्या इथे नवीन उद्योग आणू। बोनखैरी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंटरनॅशनल लॉजिस्टिक हब असेल किंवा जे खापा वडेगावचा परिसर आहे तिथे वाईल्ड लाईफ टुरिझमच्या माध्यमातून, तिथे असलेल्या वनसंपत्तीवर आधारित टुरिझमच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या भगिनींना, बांधवांना रोजगाराच्या संधी या सर्व क्षेत्रामध्ये आम्ही उपलब्ध करून देऊ। कामानी काम करू, कुठेही चुकीच्या लोकांना, गैरव्यवहाराला, भ्रष्टाचाराला थारा न देता या भागामध्ये भ्रष्टाचाराचं व दबावाचं, सुनील केदाराचं राजकारण संपू हे तुम्हाला मी आवडतो। तुम्ही काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ तुमचा व्हायरल झाला, सुनील केदारांची लंका यावेळेस नेस्त नाबूद करायची आहे। 100% या मानसिकतेमध्ये आज संपूर्ण सावनेर कळमेश्वर तालुक्याच्या प्रत्येक गावातील लोक आहेत आणि सुनील केदारांची लंका नेस्त नाबूद होणार आणि होणार। किती हजारांचं मताधिक्य राहील तुमचं? नाही, याबद्दल मी जास्ती बोलणार नाही, पण एका प्रकारची सुनामी या क्षेत्रामध्ये मला दिसते आहे। मोठ्या प्रमाणामध्ये जनसमर्थन, विशेष करून तरुण नवयुवकांचं मला मिळतं। तुम्ही उमेदवार होते, फार कमी मताने तुमचा अल्पमताने पराभव झाला, यावेळेस काय वाटते आशिष भाऊंच्या माध्यमातून तुम्ही या क्षेत्रामध्ये विधानसभेत परिवर्तन घडवणार का? आशिष भाऊच्या रूपानं एक अतिशय सक्षम आणि विकासाची दृष्टी असलेला आणि सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेला एक उमदा उमेदवार
या वेळेस आपण या विधानसभा क्षेत्रामध्ये दिला आहे आणि परिवर्तनाची सुनामी या विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्याला बघायला मिळते आहे। जातीपातीच्या राजकारणाच्या वर उठून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळतं आहे। मला 100% विश्वास आहे की या वेळेस अतिशय मोठ्या मताधिक्यानं डॉक्टर आशिष देशमुख हे निवडून येतील। आपल्याला माहिती आहे की सुनील केदारांचं राजकारण हे दादागिरीचं गुंडेगिरीचं अवैध धंद्यांना प्रोत्साहन करण्याचं रेती माफियागिरीचं आणि दमदाटीचं राजकारण राहिलं। हे राजकारण समाप्त करायचं आहे। या केदाराच्या साम्राज्याला मूठमाती देण्याचं काम या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला करायचं आहे आणि म्हणून केदारांचं साम्राज्य उद्ध्वस्त करत या ठिकाणी विकासाचं राजकारण प्रस्थापित करण्याचं काम या निवडणुकीच्या माध्यमातून आपण निश्चितपणे करू। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।